म्हणून आज मी फक्त कंटिन्यू ठेवणार आहे मी तुम्हाला परिचित असलेले टेन्सर स्केलर आणि वेक्टर कसे तयार करावे याची थोडक्यात माहिती दिली आहे पण या वेटर्सचे प्रोडक्ट घेऊन तुम्ही हायर इंडेक्सेड ऑब्जेक्ट तयार करणे देखील सुरू करू शका ज्याबद्दल मी तुम्हाला आधी माहिती दिली आहे बरोबर तर आज मी तुम्हाला रितसर पद्धतीने टेन्सर ऑपरेटरविषयी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे जरी हे अमूर्त स्वरूपात दिसत असले तरी तुम्हाला स्केलर व व्हिटर आणि मी तुमच्यासाठी इनर्शिया टेसरचे मोमेंट कसा तयार केला आहे हे तुम्हाला आठवत असल्यास अस टेसरची निर्मिती किती उंच केली जाऊ शकते हे तुम्हाला कळेल समजले का मोमेंटला क्वाडरपोलमेंटला मोमेंट टेन्सर म्हणतात बरोबर तुम्ही मल्टीपोल विस्तार केला आहे डायपोल हे एक व्हिटर आहे मग मोमेंट त्यानंतर तुमच्याकडे या हायर मोमेंट्स आहेत हे सर्व टेन्सर आहेत ठीक आहे फक्त तुम्हाला काही उदाहरणे देण्यासाठी तर मला असे करायचे आहे की आपण निवड नियमांबद्दल बोललो आहोत जे परिवर्तन समानतेच्या अंतर्गत शक्य आहेत आणि याप्रमाणे म्हणून हे औपचारिकपणे रोटेशनली इन्व्हेरिएंट सिस्टीमसाठी आहे आपण हे थेरमच्या रूपात सांगू शकता जास विग्नर इकंट थेरम म्हटले जाते ठीक आहे तर हे दोन्ही आजच्या लेक्चरचे थीम आहेत आणि मी किती प्रगती करू शकतो हे पाहूया ठीक आहे ठीक आहे फक्त आम्ही काय केले ते सांगण्यासाठी स्टेटच्या संदर्भात जर आपण दोन स्पिन हा पार्टिकल घेतला तर आपण ते एकतर अनकपल बेसिस म्हणून पाहू शकता हे जे वन जे टू एम वन एम टू नोटेशन आहे आता मी या नोटेशनला फॉलो करणार आहे आणि तेथे एक कपल स्टेट आहे जे पुन्हा जे वन जे टूशी समतुल्य आहे परंतु आपण त्यास जे किंवा एस म्हणून म्हणू शकता कारण मी ते स्पिनकडे पाहत आहे एस हे वनच्या इक्वल व एम हे वनच्या इक्वल आहे आणि हे स्ट्रेट स्टेट आहे आणि मग स्ट्रेट स्टेट स्टेटमध्ये स्ट्रेट स्टेटवर आम्ही लॅडर ऑपरेटर ऑपरेट केले डाव्या बाजूला एक कपल स्टेट आहे उजव्या बाजूला एक अनकपल स्टेट आहे आणि मग हे कपल स्टेटवरील मायनस ऑपरेटर आहे हे फक्त असे दिसते की हे दोन आणि उजव्या बाजूला वन मायनस एम वन वर ऑपरेट करेल आणि ते एम वन मायनस वन पर्यंत कमी करेल आणि एस टू मायनस हे एम टू वर ऑपरेट करेल आणि ते एम टू मायनस वन वर कमी होईल बरोबर म्हणून आम्ही हे करू शकतो आणि आम्ही हे विस्तृतपणे केले आणि आपल्याला कपल स्टेट आढळले आहे हे स्ट्रेच स्टेट आहे आणि या मॅग्नेटिक क्वांटम नंबरपैकी एक कमी असलेली कपल स्टेट आपल्याला मिळते जी अनकपल्ड बेसिसच्या टर्म्समध्ये वन झिरो असते आणि या कोएफिशियंटना आपण क्लेश गॉर्डन कोएफिशियंट असे म्हणतो आणि आम्ही क्लेश गॉर्डन मॅट्रिक्स लिहू शकतो मला वाटते की तुम्ही स्पिन वन करावे आणि क्लेश गॉर्डन कोएफिशियंट अर्धा करावा ठीक आहे स्पिन करण्यासाठी एक पार्टिकल घ्या दुसरा पार्टिकल अर्ध्या फिरवण्यासाठी जे हे वनच्या इक्वल आणि जे हे हाफच्या इक्वल घ्या स्ट्रेट ते तयार करा लिहा लॅडर ऑपरेशन करा सर्व सीजी कोइफिशियंट शोधा आणि मॅट्रिक्स पूर्णपणे लिहा होय आणि मग आम्ही हे देखील सांगू लागलो की आम्हाला आणखी एक स्टेट कशी सापडेल याबद्दल आपल्याला विचार करावा लागणार नाही हे एक एक आहे पुन्हा तुम्ही लॅडरच्या ऑपरेशन मधून जाऊ शकता ऑपरेशन कमी करू शकता तुम्ही हे ने मिळवू शकता आणि तुम्ही हे दाखवू शकता की हे सह अगदी सारखेच आहे आणि एकूण कोणी समयिक झिरो यासह आणि मॅग्नेटिक क्वांटम नंबर झिरो सह कपल्ड स्टेट निर्धारित करण्यासाठी आम्ही ते कसे करतो हे स्टेट या स्टेट साठी ऑर्थोगोनल असणे आवश्यक आहे आणि ते वापरून तुम्ही यामध्ये सुधारणा शकता की सापेक्ष सह हा आहे आणि आणि आम्ही तेच केले तर ही तीन कपल्ड अनुरूप आहेत नंतर एम हा झिरोच्या इक्वल आहे हे एकमेव स्टेट असते आणि ती अवस्था या दोन नेगेटिव्ह सह लिनियर कॉम्बिनेशन असते तर हे पुन्हा करून हे एक अगदी साधे उदाहरण आहे पण तुम्ही हे एक आणि हे अर्धा करण्यासाठी असे करावे असे मला वाटते तुम्ही ते करावे असे मला वाटते ठीक आहे तर आता आपण टेन्सर ऑपरेटर्स वर एक नजर टाकू जेथे स्टेट आणि टेन्सर ऑपरेटर यांच्यात बरेच करस्पॉन्डन्स आहे ठीक आहे तर हे असे काहीतरी आहे ज्याची आपण मागील लेक्चर मध्ये चर्चा केली आहे क्लासिकल मेकॅनिक्स केलेर व्याख्या आपण कशी करू शकतो क्वांटम मेकॅनिक्स मध्ये सेलेर ऑपरेटर काय आहे कोणत्याही परिवर्तनाखाली ऑपरेटर मध्ये समानता परिवर्तन होईल आणि रोटेशन करणारा ऑपरेटर तुम्हाला माहित आहे जे एक युनिटरी ऑपरेटर आहे जे सर्व थिटा अँगलवर डिपेंडंट आहे आणि हे परिवर्तन करताना जर ते स्केलर ऑपरेटर असेल तर ते समान राहिले पाहिजे ए प्राइम हे सारखेच असावे याचा अर्थ जर तुम्ही युचा विस्तार केला तर जर तुम्ही थिटाचा हाई आय जी डॉट थिटाच्या पॉवरमध्ये ई म्हणून विस्तारला तर तुम्ही दाखवू शकता की सेलर ऑपरेटर कोनीय मोमेंटच्या सर्व कंपोनंटसह प्रवास करतात आणि तुम्ही हा आर डॉट आर किंवा ए डॉट बी सत्यापित कराल आणि हा औपचारिक मार्ग आहे हे जाणून आनंदित आहात तुम्ही पुरावा देऊ शकता की स्केलर ऑपरेटर कोणीय मोमेंट सह प्रवास करतात याबद्दल काही प्रश्न प्राईम किंवा पोझिशन वेक्टरचे रूपांतर कसे करायचे हे तुम्हाला माहीत आहे आम्ही हे स्पष्ट केले आहे त्यामुळे आता वेक्टर ऑपरेटर्सचे काय होते क्लासिकल मेकॅनिक्स मधील हे पोझिशन व्हेक्टरच्या कंपोनंट प्रमाणे बदलतात कोणत्याही व्हेक्टर आणि संबंधित वेक्टर ऑपरेटरने पोझिशन ऑपरेटर प्रमाणे बदलले पाहिजेत म्हणून तर तुम्ही ते खाली ठेवण्याचा प्रयत्न केला प्राईमचे रूपांतर कसे होईल हे तुमच्याकडे आहे तुम्हाला माहीत आहे की प्राइम किंवा पोझिशन व्हेक्टर कसे बदलते हे आम्ही सविस्तरपणे सांगितले आहे तर येथून कोणी रोटेशनच्या जनरेटर चे आणि पोझिशन कंपोनंट ते कसे व्यवहार करतात हे तुम्ही शोधू शकता हे व्यवहार काहीही असो कोणी संवेग कोणत्याही व्हेक्टर हे समान व्यवहार आहे कोणीय संवेग हा देखील एक व्हेक्टर आहे परंतु व्हेक्टर हा एक आयक्सेल व्हेक्टर आहे तुम्हाला हे पहावे लागेल की रोटेशनचे इक्वेशन आणि योग्य रोटेशन पोलर व्हेक्टर आणि ॲक्सेल व्हेक्टर यांच्यात फरक नाही जेव्हा तुम्ही समानता कराल तेव्हाच गोष्टी फरक दर्शवू लागतील बरोबर आहे हे सर्व तुम्हाला समजले का क्लासिकल मेकॅनिक्समध्ये मला खात्री आहे की तुम्ही हे केले असेल जर तुमच्याकडे रोटेशन अंतर्गत क्रॉस बी असेल याला रोटेशन अंतर्गत एक नवीन व्हेटर म्हणा सी आय हे आर आयझे सी के असेल जेथे आर आयझे हे क्लासिकल मेकॅनिक्समधील इतर रोटेशन मॅट्रिक्स आहे बरोबर तर हे योग्य रोटेशन अंतर्गत व्हेटर आहे बी आणि सी मध्ये फक्त फरक असा आहे की ते समानता अंतर्गत पोलर व्हेक्टर आहे तुम्ही मायनस ए देता तेव्हा वर समानता म्हणता पण समानता सी वर असेल सी स्वत ते चिन्ह बदलत नाही त्यामुळे याला पोलार म्हणतात याला ॲक्सिल आणि सर्व सी आणि ए किंवा बी असे म्हणतात ज्या प्रकारे ते रोटेशन पोजिशन युनिट्स मध्ये कसे बदलते मध्ये फरक पडत नाही तर ते तुम्हाला एजसह जी आय याच्या कॉम्प्युटेटोर कसा शोधायचा ते सांगेल तर ते आय एच क्रॉस एप्सिलोन के असेल आणि ते एके असेल तुम्ही हे तपासावे असे मला वाटते मी हे तुमच्यासाठी केलेले नाही मी तुम्हाला एक संकेत दिला आहे की तुम्हाला हे आर साठी कसे करायचे ते माहीत आहे आणि आर ऐवजी तुम्ही ते ए ने बदला आणि तुम्ही हे करू शकता तर हा कॉम्युटेटोर काय आहे आणि तो कोणत्याही ऑपरेटर ऑपरेटरसाठी सारखाच बसतो म्हणून उदाहरणार्थ पोझिशन व्हिट्टर लिनियर गती कोणी या संवेग व्हेक्टर क्षमता ही सर्व व्हिटरची उदाहरणे आहेत ते क्वांटम मेकॅनिक्स मध्ये व्हिट्टर ऑपरेटर आहेत डॉट प्रोडक्ट घेऊन तुम्ही व्हेक्टरमधून मधून स्केलर ऑपरेटर तयार करू शकता जर तुम्ही दोन व्हेक्टरचे डॉट प्रोडक्ट घेतले आपल्याला एक स्केलर मिळतो जे रोटेशन खाली बदलत नाही त्यामुळे तुम्हीही हे तपासावे असे मला वाटते तर तुम्हाला हे दर्शवायचे आहे की जी सोबत डॉट बी हे सिद्ध करा ए सह तुम्हाला माहित आहे की परिवर्तन काय आहे ए सह युनिट आहे बी व्हेक्टरच्या सह आपल्याला परिवर्तन म्हणजे काय हे माहित आहे आणि तुम्हाला माहित आहे की एक डॉट बी स्केलेर सारखे वातो, म्हणून आपण हे डॉट बी सह जी दर्शवू शकतो हे काय आहे झिरो किंवा नॉन झिरो झिरो बरोबर ना ते झिरो असले पाहिजे म्हणून कृपया हे देखील याचा वापर करून सिद्ध करा अशा प्रकारे आपल्याला हँडल मिळेल कम्युटेटिव्ह ब्रॅकेटसह कसे खेळायचे आणि तुम्हाला उत्तर माहीत आहे तुम्ही उत्तराची पडताळणी करत आहात आर डॉट पी हा एक स्केलर आहे म्हणून आर डॉट पीला जे ने प्रवास करावा लागतो तुम्ही आर पॉइंट बी सह आर क्रॉस देखील सह करू शकता परंतु त्याऐवजी मी तुम्हाला फक्त बीजगणित माहीत असलेल्या कोणी या संवेगाच्या संदर्भात कोणताही व्हेक्टर ऑपरेटर कसा बदलतो हे करण्यास सांगत आहे मग तुम्ही ते का वापरत नाही आणि ए डॉट बी जे आय सह का जातो ते पहा हे स्पष्ट नाही परंतु एप्सिलॉनची प्रोडक्ट आहेत आणि तुम्ही ते वापरू शकता तुम्ही एप्सिलॉनचे बीजगणित योग्यरित्या केले आहे लेवी सिविटा प्रोडक्ट त्यांचा वापर करा आणि तुम्ही हे दाखवण्यास सक्षम व्हाल थोडेसे बीजगणे करा आणि तुम्ही ते झिरो आहे हे दाखवण्यास सक्षम व्हाल तर स्केलर प्रोडक्ट उभारणे रेडियल कंपोनंट जो आर डॉट आर आर डॉट टी डॉट पी ए डॉट मी सर्व प्रकारच्या प्रोडक्ट चे स्क्वेअर रूट आहे ते सर्व स्केलर आहे तर आता मी हळूहळू एक नोटेशन वर तुमच्या पर्यंत आहे आणि मग मी तुम्हाला काही उदाहरणे देईन अशा प्रकारे तुम्हाला काय चालले आहे ते समजेल आम्ही टेन्सर ऑपरेटरला के रँकचा टेन्सर ऑपरेटर म्हणणार आहोत तर ही व्याख्या म्हणून घ्या म्हणून आपण कंसात ती लिहू आपल्याकडे दोन पूर्णांक किंवा अर्धा विषम पूर्णांक आहेत पूर्णांक कारण ऑपरेटर नेहमी पूर्णांक असतात तर के हा नेहमी एक पॉझिटिव्ह इंटिझर असतो जो तुम्हाला एक श्रेणी देतो आणि क्यू जसे तुमचा कोणीही संवेद मायनस जे ते प्लस जे पर्यंत चालतो मायनस के पासून प्लस के पर्यंत मुले घेण्यासाठी क्यू प्रतिबंधित आहे सर्व ऑपरेटर पूर्णांक के होते ज्याला मी रँक के चा टेन्सर ऑपरेटर म्हणेन आणि क्यू वन च्या के पायऱ्यांमध्ये के ते मायनस पर्यंत शक्यता घेईल उदाहरणार्थ ज्ञात स्केलर ऑपरेटर ला शून्य श्रेणी टेन्सर म्हटले जाऊ शकते एकदा स्कोअर झिरो झाला की क्यू क्षुल्लकपणे झिरो असते तर तो एक कंपोनंट आहे हा फक्त एक आहे जर मी व्हेक्टर ऑपरेटर घेतल्यास व्हेक्टर ऑपरेटरला रॅक वन ऑपरेटर म्हणतात जो आणि क्यू मायनस वन प्लस वन आणि झिरो ही मुले घेतो ते बरोबर आहे का त्या व्याख्येनुसार मी पहिल्या बुलेटमध्ये दिले आहे आम्ही विचारू समजा तुम्ही पोझिशन व्हेक्टर घेता तुम्हाला माहीत आहे की कंपोनंट एक स्वाय आणि झेड आहे किंवा या औपचारिक नोटेशनशी जोडण्यासाठी जटिल कॉर्डिनेट्स म्हणून लिहिणे चांगले आम्ही हे का करत आहोत ते पाहू झेड कंपोनंट हा टी एक झिरो झेड कंपोनंट हा टी झिरो आहे क्यू प्लस किंवा मा मायनस वन सह टी वन आम्ही हे असे मानू आणि हे का का खरे आहे ते पाहू ठीक आहे आम्ही हे का करत आहो ते देखील पाहू पोझिशन व्हेटरसाठी तुम्ही हे करावे असे मला वाटते किमान पोझिशन व्हेटर तपासा जिथे टी वन कॉमा प्लस किंवा मायनस वन हा टी वन कॉमा झिरो हे झेड आहे कृपया आम्हाला काय मिळते ते तपासा म्हणून लगेच करू द्या औन व्हेटर म्हणून एक्स एवाय एझेड असे लिहू शकतो ठीक आहे तुम्ही ते एस म्हणजून म्हणून तुम्ही हे सह रँक वन कॉमा क्यूचा टेन्सर म्हणून लिहू शकता जे फक्त वन कॉमा जिरोशी संबंधित आहे आणि ते प्लस किंवा मायनस मायनस एक मायनस आय वाय आय ए वाय असे लिहू त्यामुळे हे प्लस आहे आणि दुसरा एक मायनस आहे म्हणजे ते तर मला लिहू द्या ती वन कॉमा वन या ए साठी मायनस एक्स मायनस आय ए वाय आहे ती वन कॉमा मायनस वन एक्स मायनस आय ए वाय आहे आणि वन कॉमा झिरो हे कोणत्याही वेक्टरसाठी पोझिशन व्हेक्टरसह एजेड आहे जर तुम्हाला ते पोझिशन व्हेक्टरसाठी पोझिशन व्हेक्टरसाठी लिहायचे असल्यास हे एक्स मायनस आय वाय एक्स प्लस आय वाय आणि झेड असेल हे फक्त कन्व्हेन्शन आहे बघू हे कन्व्हेन्शन सी का आहे ते पाहू मग मला जे झेड कडे काहीतरी चुकीचे टी सह पाहायचे आहे मी चूक केली का होय हे मायनस आय आहे धन्यवाद तर आता मला जे मिळेल ते कॉमा टी जे झेड करा म्हणून ते मायनस एक्स मायनस आय वाय आणि जे घ्या आणि कॉम्युटेटोर करा त्यामुळे इक्सर सह टी वन टी वन झिरो सह जे झेड याविषयी काय आहे ते झिरो मल्टिप्लाय झिरो आहे ते बरोबर आहे यासह जे झेड शून्य आहे शेवटचे काय मायनस एच क्रॉस वन मायनस वन ठीक आहे हे बरोबर आहे का तर आपण हे सहज लिहू शकतो आमच्याकडे येथे तीन डेटा सेट आहे तर मी हे लिहू शकतो मी ते थोडक्यात कसे लिहितो ते मला सांगा झेझेड जे जे टी वन कॉमाक्यू हे क्युएच क्रॉस क्यूएच क्रॉस टी वन कॉमाक्यू होईल तुम्ही कोणतीही चूक करू शकता आता माझा दावा असा आहे की हे टिकून राहील जर मी रँकच्या इतर टेन्सरसाठी केले तर क्यूच क्रॉस टी के कॉमाक्यू आहे मी सिद्ध केलेले नाही परंतु ते सिद्ध करू शकतो इतकेच तुम्हाला इतर गोष्टी देखील कराव्या लागतील गोष्टी काय आहेत ती वन कॉमाक्यू सह जे प्लस किंवा मायनस हे काय असेल हा पुढचा प्रश्न आहे मी हे का करत आहे तुम्हाला माहिती आहे याचे कारण असे की आम्ही तुमच्या जे एम जे स्टेटवर तुमचा जे प्लस पाहू हे तुम्हाला जे एम मायनस वन वर काही कोफिशियंट देत होते माफ करा एम प्लस वन मला हे पाहायचे आहे की टेन्सर ऑपरेटरकडेही अशीच प्रॉपर्टीज आहे का कारण तुम्हाला पोझिशनचे कंपोनंट्स माहीत असल्यामुळे तुम्हाला येथे काय मिळते ते तुम्ही सत्यापित करू शकता आणि आपण हे अनौपचारिकपणे लिहू शकतो की नाही हे आपण तपासू शकता जर ते के असेल तर मी के ठेवले असते केवना आहे तर मी हे वन टू वन प्लस म्हणून लिहितो हे जे प्लस के प्लस क्यू किंवा क्यू मायनस क्यू नाही के मायनस क्यू मायनस प्लस तरीही मी या सर्व चिन्हांवर खूप वाईट आहे पण तुम्ही मला मदत करू शकता जे प्लस आणि मायनस आहे हे योग्य आहे याचे एचरोस टीमध्ये असेल जर के असल्यास तर माझा दावा असेल की प्लस किंवा मायनस एक्स क्यू प्लस किंवा मायनस असेल तर हा माझा अंदाज आहे असे गृहीत धरले जाते की ते स्टेट आणि ऑपरेटर यांच्यात एक ते एक करस्पॉडन्स आहे असा विचार करण्यापासून तसे असल्यास माझे ऑपरेटर कॉम्युटेटोर बीजगणित तुमच्या कंपोनंटसह कोणी संवेगसह त्यांच्याकडे हे प्रॉपर्टीज असणे आवश्यक आहे प्रसंगोपा तुम्ही जाणी या वस्तू काय आहे ते तपासा तुम्हाला एल प्लस साठी औपचारिकपणे डिफरन्शियल ऑपरेटर माहीत आहे तुम्ही एल प्लस साठी डिफरन्शियल ऑपरेटर लिहू शकता आणि तुम्हाला माहीत आहे की थीटा फायचे वायलएम काय आहे एल हे वनच्या इक्वल घ्या एल प्लस आहे आणि तुम्हाला काय मिळते ते तपासा काय अपेक्षित आहे तुम्ही काही युनिट व्हिटर म्हणून वायलएम थीटा फाय लिहू शकता ज्याची दिशा दिली आहे आणि एल एम आणि तुम्ही एल प्लस ऑपरेट करू शकता हे युनिट व्हेटर तुम्हाला दिशा देते जी तुम्हाला थीटा आणि फाय देते कोणी सवय बीजगणित मध्ये एल प्लस वन एल एम तुम्हाला माहिती आहे पण मी तुम्हाला डिफरन्शियल ऑपरेटर वर आधारित लिहायला सांगत आहे आणि ते थीटा फाय फायचे वाय एल एम वर ऑपरेट करा जे तुम्ही तुमच्या पहिल्या कोर्समध्ये किंवा वेव्ह फंक्शन फॉर्मेलिझम म्हणून केले आहे त्यामुळे दोन्ही मार्ग जुळले पाहिजेत बरोबर आहे त्यामुळे तुम्ही तपासू शकता की हे तुम्हाला वाय एल एम एम प्लस थिटाफाई देते पण ते कोफिशियंट मी लिहित नाही पण तुम्ही ते तपासू शकता ते यासारखेच असेल कोणताही बदल नाही पण तुम्ही ते सत्यापित करू शकता किमान एल हे वनच्या इक्वल आणि एल हे टूच्या इक्वलसाठी तुम्ही तुमचे हात खेळू शकता स्फेरिकल हार्मोनिक्सला स्फेरिकल टेन्सर असेही म्हणतात मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी ऐकले असेल की ते स्फिरिकल टेन्सर होते ठीक आहे त्यामुळे तुम्ही हे स्फेरिकल टेन्सर्स येथे घेऊ शका आणि भाष्यकार पहा तर हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यावर आधारित आहे तुमच्या स्पेरिकल हार्मोनिक्समध्ये कोणी सौवेग स्थितींमध्ये बरेच साम्य आहे आणि तुमची ऑर्थोगोनल बेस फंक्शन्स लिहिताना नैसर्गिकरित्या बाहेर येण्यासाठी गोलाकार हार्मोनिक्स बरोबर सर्व संभाव्य पॉलिनोमेल्स लिहिण्याची गरज नाही परंतु काही लिनियर कॉम्बिनेशन ज्याने तुम्हाला छान दिले आणि हेच आपल्या मल्टीपोल विस्तारात देखील येते ते बरोबर आहे का डायपोल मोमेंटमध्ये समाविष्ट असेल सिरिकल हार्मोनिक्स हे एल इक्वल आहे मग कोड्रिपोल मोमेंट स्फेरिकल हार्मोनिक्स समाविष्ट असतील एल हे टूच्या इक्वल आहे तुम्ही मल्टीपोल विस्तार करू शकता मी फक्त विविध मार्ग जोडण्याचा प्रयत्न करीत आहे ज्यामध्ये तुम्ही ते पाहिले आहे विस्तार आहे ज्यामध्ये एल हे झिरोच्या इक्वल मोडण्याचा हा व्यवस्थित मार्ग आहे जे स्कालर आहे एल एक व्हेक्टर आहे एल्टू एक इक्वल म्हणजे रँक दोनचा स्फिरिकल टेन्सर आहे आणि असे पुढे आहे ठीक आहे ठीक आहे हे मी तुम्हाला कसे आहे हे तपासण्यासाठी सराव म्हणून सोडत आहे तेन्सर्स औपचारिकपणे ते एकाच्या बरोबरीसाठी करा आणि नंतर त्याचे सामान्यीकरण करा मी तुम्हाला कोणत्याही प्रकरणासाठी जनरल सिद्ध करण्यास सांगत नाही पण तुम्हीही करता येईल पण सध्या तुम्ही ते एकाच्या बरोबरीसाठी करता हे आम्ही आधीच पडताळून बघितले आहे फक्त तू करावे असे मला वाटते मी तुला उत्तर दिले आहे कृपया ते पडताळून पाहते के हे वंचा इक्वल होते